तिथं जे भाविक येतील त्या भाविकांना आपण बाहेरून प्रसाद आणण्यास कंप्लीट मज्जाव केलेला आहे, किंवा बाहेरचे प्रसाद वाटपसाठी जे स्टॉल असतात त्याच्यावरही आपण बंदी घातलेली आहे. तसेच जे एंट्री पॉईंट आहेत गणपतीपुळ्याचे दोन एंट्री पॉईंट, त्या एंट्री पॉईंटवर आपण कोविड तपासणीचे पण पथकं तिथं उभी केली आहेत. तसेच भाविकांना दोन डोस घेऊन असलेले असेल तर प्राधान्य तर उत्तमच असेल, सगळ्यांनी दोन डोस घेऊनच यावे. तथापि जेही भाविक येतील त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क वापरणे आपण सर्वांना बंधनकारक केलेलं आहे. एंट्री पॉईंटपासूनच त्यांनी मास्क वापरला किंवा नाही हे त्याची तपासणी केली जाईल. तसेच समुद्रातले उधाण लक्षात घेता किंवा समुद्राचं नेचर बघितला असता आणि दरवर्षाच्या दुर्घटनांचा विचार करता यावर्षी आपण समुद्रात पोहण्यासाठी गणपतीपुळेच्या समुद्रात पोहण्यासाठी दोन दिवसाची संपूर्ण बंदी घातलेली आहे. सर, एकंदरीत स्थानिक व्यापारात दोन दिवस संदर्भातला जो निर्णय झालेला आहे, प्राधान्य क्रमाने तो घेतला गेलेला आहे, तो नेमका निर्णय काय आहे? दोन डोस आपण लसीकरणाचं जे आपण रिझल्ट बघतोय, ज्यांनी दोन डोस घेतलेत किंवा एक जरी डोस घेतला असता तरी त्यांना जो कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव आहे तो कमी होतो किंवा लक्षणं कमी दिसतात आणि लवकरच रुग्ण बरा होतो किंवा किंबहुना होती नाही आहे. त्यामुळे आपण राहिलेले जे आपले आता जवळपर्यंत 1,000,000 आपले लस पहिला डोस पूर्ण झाला आहे आणि आपले 50,000 डोस फक्त राहिलेले आहेत, ते मी भाविकांना आणि सर्व रत्नागिरीवासियांना विनंती करेल की पहिला टप्पा आपण 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण करूया आणि दुसरा डोस जो आहे तो आपला 40% झालेला आहे, तोही आपल्याला मोठ्या प्रमाणात आता ड्यू डेटप्रमाणे पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि गणपतीपुळेचं जे विशेषता आहे, तिथं जे दुकानदार असतील जे स्टॉल्स असतील त्यांनी शक्यतो दोन डोस घेऊनच आपलं स्टॉलवर बसावे. आणि जरी दोन डोस घेतले नसतील, एकच डोस घेतला असेल आणि दोन्ही डोस जरी घेतले असतील तरी मास्क वापरणं सगळ्यांनाच मात्र बंधनकारक आहे. सर, एक गोष्ट आहे, शेवटचा प्रश्न घेतो जोडण्याला, की मोठ्या प्रमाणात बाहेरून स्टॉल येत असतात तिथे, तर त्यास म्हणजे मंदिर परिसरात एक गर्दी होण्याची देखील शक्यता असते. सो या अनुषंगाने जो निर्णय झालेला आहे तो नेमका काय आहे? बाहेरचे म्हणजे फ्री फूड डिस्ट्रीब्युशनचे फ्री प्रसाद डिस्ट्रीब्युशनचे जे स्टॉल असतात दरवर्षी, त्या ह्यावर्षी आपण ते अलाउच केलेले नाही आहेत. बाहेरून कुठलाही प्रसाद आपण अलाव करत नाही आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने हे भाविकांच्याही फायद्याचं आहे आणि जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्याही फायद्याशीर आहे आणि एकूणच जिल्ह्याच्या फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळे आपण तिथं बाहेरचे फ्री प्रसाद वाटपाचे स्टॉलवर पूर्ण बंदी घातलेली आहे.